नवरात्रीचा आजचा दुसरा दिवस आहे. उत्सवामध्ये आपण बघतोय आदिशक्तींचा जो सत्कार केला जातोय, सन्मान केला जातोय. शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे हे अनोख्या पद्धतीने यंदाची नवरात्र साजरी करतात. आपल्या समाजात असलेल्या उच्च क्षेत्रातील महिलांचा सन्मान त्यांच्यातर्फे करण्यात येतोय. यावेळी नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी महिला क्रिकेटपटू सारिका कोळी यांचा सन्मान करण्यात आला. गौरव नवदुर्गांचा आणि गौरव श्री शक्तीचा ही जी हा जो उपक्रम कालपासून आम्ही राबवतोय आणि जय महाराष्ट्र चॅनलचं पण मी मनपूर्वक आभार मानतो की आपण काल पण आम्हाला सहकार्य केलं आणि आपल्या प्रेक्षकांना हा उपक्रम दाखवण्यात आला. हा उपक्रम आयोजित करण्याचा मूळ हेतू हाच आहे की समाजातील विविध क्षेत्रातील ज्या महिला आहेत त्यांनी केलेलं विशेष कार्य आहे ते इतर महिलांना प्रेरणादायी ठरावं आणि त्यांच्या जीवनात पण त्या प्रेरणेच्या माध्यमातून तो जो काल महिला उद्योजकाचा आम्ही एक सन्मान केला होता, आज महिला क्रिकेटपटूचा केलेला आहे. त्यामुळे महिलांनी किंवा मुलींनी उद्योगाबद्दल क्रिकेटबद्दल त्यांना एक प्रेरणा मिळून त्या त्या क्षेत्रात पण एक विशेष कार्य. मी एवढंच सांगेन की त्यांनी म्हणजे घरातलं सर्व साईडला ठेवून म्हणजे करावं घरातलं, पण मैदानात आलं की जास्त ऍक्टिव्ह राहायला हवं. मी एवढंच सांगेन की त्यांनी जरा घरातलं साईडला ठेवून ग्राउंडवर येऊ, एवढंच सांगेन. म्हणजे 99% तर नाहीच आवडत, कारण की घरातली मुलगी जी बाहेर जाऊन खेळते तेव्हा पूर्ण समाजाचं असं असतं की मुलगी बाहेर जाऊन खेळते तेव्हा तिला शॉर्ट्स घालावे लागते किंवा स्लॅक्स वगैरे खेळावं लागतं. तर मी त्यांना सांगते, मी त्यांना एवढंच सांगू इच्छिते की कपड्यांवर जाऊ नका. मुलगी जेवढी प्रगती करेल तिला करू द्यात, कारण की आपणच असतो की जे आपण लेग पुलिंग करत असतो. जर आपल्या मुलींना आपण सहकार्य नाही करणार मग कोणाला.